मित्रांनो आतापर्यंत आपण गुणाकार कसा करतात हे आपण समजावून घेतलं बरोबर आहे ना तर आपण गुणाकार कसा करतात एक अंकी संख्येचा गुणाकार कसा केला हे आपण याआधी समजावून घेतलं त्यानंतर पाढे कसे तयार करायचे हे देखील आपण समजावून घेतलं आता आपण दशकाच्या साहाय्याने गुणाकार कसा करतात हे आपण समजावून घेऊया आता बघा इकडे लक्ष द्या आता समोर तर बघा आता आपण एक उदाहरण घेऊया मी घेतला आता 3 × 10 म्हणजे काय करायचं दशकाचा गुणाकार करायचे म्हणजे काय जर तुम्हाला 10 चा टेबल येत नसेल 10 चा पाढा येत नसेल तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय दशकाचा गुणाकार करायचा म्हणजे काय करायचं तुम्हाला 10 चा टेबल येत नाही 10 चा पाढा येत नाही तर मग काय करायचं दशकाला गुणायचं आणि जो शून्य आहे त्याला काय करायचं त्याच्या मागे एक शून्य ठेवून द्यायचं कसा तर बघा 3 × 1 = 3 आणि हा शून्य मागे ठेवला म्हणजे दशकाचा गुणाकार करत असताना तो शून्य मागे ठेवायचा हा उत्तर अतिशय झटपट बघा आता तुम्हाला एक दशक म्हणजे माहिती आहे 2 दशक म्हणजे किती आहे 20 तर बघा आपण ते पण घेऊन बघूया आता तुम्हाला 5 × 20 दिला आता ठीक आहे तुम्हाला याचा आला नाही मग यावेळेस तुम्हाला काय होतं गडबड होते बरोबर आहे ना मग याचा गुणाकार कसा करायचा आता मी तुम्हाला सांगितलं काय सांगितलं की दशकाचा गुणाकार करताना दशक या संख्येतलाच गुणायचा आणि राहिलेला जो मागचा शून्य आहे आलेल्या उत्तराच्या मागे ठेवायचा कसा तर बघा 5 × 10 तर बघा या ठिकाणी आपण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक दशक दशक ही संख्या 2 आहे म्हणून 5 × 10 हे 10 उत्तर आलं आणि त्याच्या मागे हा शून्य ठेवायचा आणि झालं किती उत्तर आलं 100 पहा किती सोपं आहे की नाही म्हणजे दशकाचा गुणाकार करताना आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने फक्त दशक संख्येला गुणून आणि त्याच्या मागचा शून्य मागे ठेवून त्याचा गुणाकार करता येतो म्हणजे एखाद्या संख्येला 10 ने गुणले म्हणजे त्या संख्येच्या पुढे काय ठेवायचं असतो एक शून्य ठेवायचा असतो आणि ते आता आपण पाहिलं आता बघा आपण अजून एक उदाहरण घेऊया 20 × 4 घेऊया बरं आपण मग काय सांगितलं तुम्हाला मी तुम्हाला 20 पर्यंत म्हणता येत नाही किंवा 20 चा टेबल येत नाही 4 चा टेबल येतो पण तरी सुद्धा तुम्हाला 20 पर्यंत टेबल नाही म्हणून तुम्हाला प्रश्न पडतो मग कसं करायचं तर काय करायचं मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे फक्त दशकाला गुणायचं दशक संख्या याच्यात कोणती आहे 2 मग 4 चा पाढा कुठपर्यंत बनायचं 2 पर्यंत 4 × 8 आणि दशकाचा मागचा शून्य त्या उत्तराच्या मागे ठेवायचं उत्तर आलं 80 व्हेरी गुड बरोबर आहे की नाही म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीने जर दशकाचा आपण गुणाकार केला तर त्याचं उत्तर झटपट काढू शकतो आपण बरोबर आहे ना हे लक्षात आलं तुमच्या